तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगवे या ठिकाणी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हळद कुंकू अर्पण करून पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनानं कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा आशा तागड या होत्या. यावेळेस प्रमुख मार्गदर्शक व्याख्याता अर्चना भोर करंडे यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. दरम्यान याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश लोहकरे, शिक्षक वृंद आणि महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुषमा कदम यांनी केलं तर प्रास्ताविक स्वाती सोनवणे यांनी आणि आभार योगिता बुट्टे यांनी केले. फक्त तीच किनाऱ्याची माती, फक्त तिचा चिखल वाया, अंतरी मी ओढले या नदीला गाठ बांधून मी चालले, या नदीला गाठ बांधून मी चालले, या नदीला गाठ बांधून मी चालले. माती या संत वेळे शब्द संतांचे विनावे, वाळल्या वेळी समाजा फुल अमृताचे यावे, या विना मज नको देऊ पांडुरंगा, याचसाठी मांडला तुझ्या दारात मी दंगा, तुझ्या दारात मी दंगा. यानंतर मी म्हणेन आस्ते कदम महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती आहे, सुवर्णरत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रदान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत राजनीती दुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलातंस सेवासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की नमो पार्वती पते हर हर वज्रचूडालंकृत राजमाता राष्ट्रमाता मा सर्जिजांचा स्वराज्य वीर धर्म वीर गुणभूषणकार नीतिवंत सामर्थ्यवंत धर्मवीर धन्यवाद. थँक यू. वेळ येईल आणि त्या युद्धात तुम्ही हारता असं तुम्हाला वाटेल त्यावेळेस तुम्ही तुमच्या जवळ एखादा बुरखा बाळगा. तो बुरखा एवढ्यासाठी कारण छत्रपती शिवाजी जसं अनुकरण करतो आया बहिणीचा आदर करण्याचं, तसंच त्याचे मावळे सुद्धा करतात. आणि त्या युद्धामध्ये तुम्ही हरताय असं तुम्हाला जाणीव व्हायला लागली तर जवळ असलेला बुरखा अंगावरती घालून घ्या. शिवाजीचे मावळे सुद्धा तुम्हाला त्याच सन्मानानं पुन्हा माघारी पाठवतील, ते तुमच्यावर तलवार आणि ढाल उगरणार नाही. हा इतिहासकार मुघल इतिहासकार लिहितो, औरंगजेबाच्या बखरीमध्ये हे नमूद केलंय. 3 एप्रिल 1686 दिवस उजाडला रायगडावरती माझ्या राजाचं निधन झालं. जेव्हा निधन झालं ही बातमी औरंगजेबाला सांगण्यासाठी रायगडावरती एक उजऱ्या हेर होता. त्या उजऱ्याला वाटलं की आपल्या बादशाला ही खबर द्यावी. तसा हा उजऱ्या त्या घोड्यावर बसला, वाऱ्याच्या वेगानं निघाला, आलमगीर औरंगजेबाकडे गेला. आलमगीर औरंगजेब नमाजासाठी बसलाय, त्याच्या धर्मामध्ये अशी दस्ती टाकली, नमाज पडतोय औरंगजेब. आणि नमाज पडत असताना हा उजऱ्या क्षणभर थांबला, त्याने बघितलं की आपला बादशाह आपला हुजूर नमाज पडताय, देवाची प्रार्थना करताय, म्हणून हा क्षणभर थांबला. औरंगजेबाचा नमाज झाला, उठला औरंगजेब आणि खाली टाकलेल्या दस्तीची घडी घालतोय. तसा घडी घालत असताना हा उजऱ्या पुढे गेला आणि म्हणाला, हुजूर हुजूर एक खुशखबर लाया हो. औरंगजेब म्हटला, बोल कंबत क्या खुशखबर है. तसा हा उजऱ्या औरंगजेबाला म्हणतो, हुजूर हुजूर खुशखबर तो ये है, वो मराठों का शिवाजी है, वो मराठों का शिवाजी वो मर गया, वो इस दुनिया में नहीं रहा, वो ये दुनिया छोड़ के चला गया, वो मर गया, हुजूर ये खुशखबर लाया हूं. औरंगजेबाला काय करावं, औरंगजेब मागे गेला, दस्ती खाली ठेवली, अंतरली पुन्हा मागे गेला, धाड दिशेच्या उजऱ्याच्या मुस्कटात मारली, खालक पडला उजऱ्या. असा औरंगजेब म्हणतोय, चुबट कंबत, आणि तो उजऱ्या माफी मागून मागे निघून गेला. औरंगजेब पुन्हा त्या दस्तीवरती खाली बसला. मुस्लिम बांधवांमध्ये ताई बरोबर ना, मुस्लिम बांधवांमध्ये नमाज पडल्याच्या नंतर दुवा मागितल्या जातात बरोबर. तसा हा औरंगजेब दस्तीवर खाली बसला, त्यानं नमाज पूर्ण झाली म्हणून दुवा मागण्यासाठी त्याच्या अल्लाकडे हात केले आणि म्हणतो, या अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे हमेशा खुले रखना,
या अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे हमेशा खुले रखना, क्योंकि माँ औरतों का इज्जत करने वाला शिवाजी तेरे दर पे पड़ा रहे अल्लाह। या अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे हमेशा खुले रखना। माझ्या राजाने कधी जात पात बघितली नाही, सगळ्या स्वतःची धर्म पत्नी सोडली तर समाजात असणारी हरेक स्त्री ही आई आणि ताई समान आहे, तिला तशी वागणूक द्या हे शिकवणारी राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ होती। आणि म्हणून आई जिजाऊचं पात्र तुम्ही हाती घ्या, शिवबाराच्या जन्माला यावे ना, पण जे दुसऱ्याच्या घरात आणि शिवबाराच्या जन्माला यायचे असतील तर अगोदर जिजाऊ। न्यूज रिपोर्टर समीर गोडे, आज 24 तास, आंबेगाव। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।